मुंबई शहरात ऑनलाईन लॉटरी हे मोठ्या प्रमाणामध्ये अनलिगल पद्धतीने व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे महाराष्ट्र सरकार तमिळनाडू की तरा महाराष्ट्र इसको करने के लिए एक कानून करेगी क्या भाईंनी जे प्रश्न विचारलेले आहेत मी जसं मगाशी देखील सांगितलं की निश्चितपणे याला रेग्युलेट करण्याच्या संदर्भात कायदा तयार करणं किंवा अस्तित्वात असलेल्या कायद्यामध्ये अमेंडमेंट करणं हे आपल्या समोर आहे आणि हे आपण निश्चितपणे या ठिकाणी करणार आहोत आपण बघितलं असेल की आता जे काही ऑनलाईन गेमिंग होतं याच्यामध्ये आता स्टॅट्युटरी वॉर्निंग त्यांना द्यावी लागते की याची सवय लागू शकते अशा प्रकारची एक स्टॅट्युटरी वॉर्निंग त्यांना त्या ठिकाणी द्यावी लागते मध्ये देखील ती वॉर्निंग असते पण त्याच्या व्यतिरिक्त याच्या दुष्परिणामांच्या संदर्भात निश्चितपणे विशेषतः युवा पिढीला अवेअर करण्याच्या संदर्भातलं एक आउटरीच कॅम्पेन हे निश्चितपणे राज्य सरकार त्या ठिकाणी घेईल आपण जो ड्रग्सच्या संदर्भातला विषय या ठिकाणी सांगितला एक मॅसिव्ह अशा प्रकारचा ड्राईव्ह आपण घेतलाय आपण आता जवळजवळ या वर्षामध्ये चार हजार कोटीपेक्षा जास्त किमतीचे ड्रग्स हे या ठिकाणी पकडलेले आहेत आणि विशेषतः देशाचे जे गृहमंत्री आहेत यांनी आता झिरो टॉलरन्स अशी पॉलिसी केलेली आहे सगळ्या गृहमंत्र्यांची बैठक त्यांनी घेतली सगळ्या डीजींची बैठक त्यांनी घेतली सगळ्या राज्यांमध्ये एक स्टेट कमिटी आणि एक जिल्हा कमिटी केली आहे आणि या जिल्हा कमिटीमध्ये फूड अँड ड्रग्स याच्यामध्ये राज्य सरकारचं अँटी नार्कोटिक्स आणि केंद्र सरकारचं जे काही नार्कोटिक्स ब्युरो आहे अशा सगळ्यांचे लोक आणि कलेक्टर त्यामुळे सगळ्यांना एकत्रित याच्यामध्ये ठेवलेलं आहे यांना रेग्युलर मिटिंग घ्याव्या लागतात यांना एकीकडे एक एक कॅम्पेन चालवायला सांगितलेलं आहे आणि त्यासोबत इफेक्टिव्ह कारवाई होते की नाही हे मॉनिटरिंग करायला सांगितलेलं आहे आणि म्हणून आपण बघितलं असेल की इतक्या मोठ्या प्रमाणात आता या ड्रग्सच्या संदर्भातली कारवाई ही आता आपण या ठिकाणी करतो आहोत आणि निश्चितपणे मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की आपण जी भावना व्यक्त केली आहे त्या अनुरूप येत्या काळामध्ये कारवाई होईल प्रत्येक चौकामध्ये तरुण आपल्या दुकानामध्ये या ठिकाणच्या ऑनलाईन चालवायचा आहे त्यामुळे याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल होतील का अध्यक्ष महोदय निश्चितपणे ही माहिती घेण्यात येईल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल पहिल्यांदा कारवाई केल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी अशा प्रकारचा गुन्हा आढळला तर त्या अधिकाऱ्यावरही कारवाई करण्यात येईल तर ऍडिक्शन याच्यातलं बेसिक धरावं आणि हे गेम ऑफ स्किल्स असे जे पण आहेत की जे ऍडिक्टिव्ह होऊ शकतात ते पण आपण कसे रोखता येतील असं आपण कायदा करणार का अध्यक्ष महोदय हे गेम ऑफ चान्स आणि गेम ऑफ स्किल हे जे डिफरन्सिएशन आहे हे सर्वोच्च न्यायालयाने केलं आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हे डिफरन्सिएशन केलं असल्यामुळे आपल्याला त्याच्यात बदल करता येणार नाही ऍडिक्शन हे बेसिस ठेवणं त्याला कठीण आहे कारण त्याची डेफिनेशन नाही आहे उदाहरणादाखल आपण दारूचा जो कायदा केला आहे त्या कायद्याचं नाव प्रोहिबिशन ऍक्ट आहे म्हणजे काय दारू बंदी कायदा आहे पण बंदी कायद्याच्या अंतर्गत दारू विकण्याकरता आपण लायसन्स देतो याच कारण असते आहे की शेवटी काही बिझनेसेस अशी असतात की समाजामध्ये ते जर तुम्ही बंद केले तर ते इलिगली चालतात त्यापेक्षा त्याला प्रोहिबिटरी फ्रेमवर्क तयार करून लिगली चालवू दिले तर समाजावर त्याचा दुष्परिणाम कमी होतो आणि मग याच्यावरची उपाययोजना काय असते तर आपलं काम आहे दारूबंदी कार्य असा दुसरा विभाग आहे म्हणजे एक विभाग आपला प्रोहिबिटरी विभाग आहे आणि दुसरा दारूबंदी प्रचार कार्य विभाग आहे तशाच प्रकारे आपल्याला मोठ्या प्रमाणात मॅसिव जाणीव जागृती करणं हेच याच्यावरचा उपाय आहे कारण याच्यामध्ये आपण खूप जास्त रेग्युलेटरी फ्रेमवर्कमध्ये गेलो तर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालय त्याच्यामध्ये येतं आणि जी काही व्यवसाय करण्याचे एक फ्रीडम कुठल्याही व्यक्तीला दिलेला आहे त्याच्यावर अधिक्षेप होतोय असं सांगून अशा प्रकारचे कायदे हे उडवले जातात मला आठवतं की जी आपली लॉटरी आहे या लॉटरीच्या संदर्भात तर मागच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी जजमेंट दिल्या आहेत प्रत्येक केस सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेली आहे आणि प्रत्येक जजमेंटमध्ये फायनली जो काही व्यक्तीचा व्यवसाय करायचा फ्रीडम आहे याच्या आधारावर त्याचे निर्णय जे आहेत ते निर्णय देण्यात आलेले आहेत आणि म्हणून याच्यामध्ये फार थिन लाईन आहे आपल्याला जेवढं कायद्याच्या चौकटीत चा बसून रेग्युलेट करता येईल तेवढं कायद्याच्या चौकटीत चा बसून रेग्युलेट करावं लागेल उर्वरित आपल्याला जाणीव जागृतीच करावी लागेल पण यासोबत एक गोष्ट महत्वाची आहे की मागच्या काळामध्ये माननीय पंतप्रधान मोदीजींनी विशेषतः चायनीज ऍप हे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात बॅन केल्यामुळे त्याचा एक फायदा आपल्याला झालेला आहे आणि त्यातनं खूप मोठ्या प्रमाणात हे जे काही चायनीज बेटिंगचे किंवा अशा प्रकारच्या ऍप होत्या हे आता बंद आहे अशा पद्धतीची अंमली पदार्थ विकणी बंद करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ग्रह विभागाच्या मार्फत कोणती कारवाई केली जाणार आहेत मान्य अध्यक्ष मोदय मागच्या लक्षवेधीच्या उत्तरात देखील मी सांगितलं की आता स्वतः केंद्रीय गृहमंत्री मान्य श्री अमित भाई शाह यांनी एक टास्क फोर्स तयार केला आहे अंमली पदार्थांच्या विरुद्ध आणि त्यांनी एक अतिशय महत्वाची गोष्ट डीजी कॉन्फरन्स मध्ये सांगितली की काही देशांनी अंमली पदार्थ रेग्युलराईज केले आहेत त्याच्या सेवनाला मान्यता दिली आहे त्याच्यावर गृहमंत्र्यांनी असं सांगितलं की ते जे देश आहेत ते देश अंमली पदार्थाच्या विरोधातली लढाई हारली आहे त्यामुळे आता त्यांना ते रेग्युलराईज करण्याशिवाय पर्याय नाही आहे पण भारत अजून हारलेला नाही आज आपण जर योग्य प्रकारची कारवाई केली तर आपण अंमली पदार्थांचा जो मेनिस आहे हा आपण थांबवू शकतो आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारने प्रत्येक चीफ सेक्रेटरीच्या अंतर्गत प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी टास्क फोर्स तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्या विभागाचे लोक एकत्रितपणे दिलेले आहेत रेग्युलर बैठका त्यांनी घेऊन जाणीव जागृती देखील करायची आहे आणि इफेक्टिव्ह कारवाई देखील करायची आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून मी मगाशी सांगितलं की जवळजवळ चार हजार नऊशे अठ्ठावीस कोटी रुपयाचे ड्रग्ज हे आपण जप्त केले आहेत आणि जप्त करून ते नष्ट केले आहेत आपण जाळून टाकतो आता काही चॅलेंजेस आपल्या समोर आहेत मेफेड्रिनचा विषय असेल की जे आपल्या मागच्या काळात लक्षात आलं की अगदी झोपडपट्टी मध्ये त्या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न होतो त्याच्यावर आपण कारवाई करतो दुसरं हे कफ सिरप वगैरे अशा प्रकारचा जो विषय आहे या संदर्भात आता आपण आदेश दिले आहेत की प्रत्येक फार्मसी मध्ये त्या ठिकाणी सी सी टी व्ही आहे प्रिस्क्रिप्शन शिवाय ते द्यायचं नाही आहे आणि त्यासोबत त्याचा नंतर किती तुमच्याकडे आले आणि किती विकले गेले याचा हिशोब देखील आता त्यांना ठेवायचा आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे याचा जो मेनिस तयार झालेला आहे तो देखील आपल्याला त्या माध्यमातून कमी करता येईल आणि यात अलीकडच्या काळामध्ये दोन गोष्टी लक्षात आल्या आहेत एक मोठ्या प्रमाणात विदेशातनं कंटेनरमध्ये खाली ड्रग्ज ठेवायचे आणि वर इम्पोर्ट एक्सपोर्ट मटेरियल ठेवायचं अशा प्रकारे ड्रग्ज येण्याचं प्रमाण हे ये लक्षात आलंय या संदर्भात जे एन पी विशेष व्यवस्था आपण केली आहे आणि आता जे एन पी टीशी बोलून नार्कोटिक्स ब्युरो आणि आपलं जे अँटीन ना, अँटी नार्कोटिक सेल आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्कॅनर्स हे लावण्याचं प्रमाण आता आपण वाढवलेलं आहे की जेणेकरून त्या स्कॅनर्सच्या माध्यमातून अशा प्रकारे जर खाली ड्रग आहे आणि वर एक्सपोर्ट मटेरियल आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी पडतावून त्याच्यावर कारवाई करता येईल म्हणूनच आपण मध्यंतरी बघितलं असेल की मोठ्या प्रमाणात पोर्टवर जे एन पी सारख्या पोर्टवर आपण आता ड्रग्ज पकडलेले आहेत यासोबत एक अजून गोष्ट लक्षात आली आहे की पोलिसांची कारवाई ही ड्रग पेडलरनी तीन चार वेळा काम केलं की ड्रग पेडलर लक्षात येतो आणि मग त्या पेडलरवर कारवाई होते लक्षात आल्यानंतर आता नवीन पद्धत सुरू झाली आहे आणि कुरिअरच्या माध्यमातून म्हणजे ऑनलाईन बुकिंग करायचं आणि कुरिअरच्या माध्यमातून डिलिव्हरी करायची या संदर्भात सगळ्या रजिस्टर्ड कुरिअर्सला आता आपण त्या ठिकाणी सूचना केल्या आहेत त्यांच्या ऑफिसेसला भेटी देऊन त्या ठिकाणी कधी कधी सरप्राईज तपासणी करणं किंवा त्यांना हे सांगितलंय की तुम्ही जर याची तपासणी केली नाही आणि तुमच्या एखाद्या कुरिअरमध्ये अशा प्रकारे ड्रग्ज जर आढळले तर तुमच्यावरही कारवाई होऊ शकते याही संदर्भातली कारवाई आपण सुरू केलेली आहे पण हे सगळं होत असताना हे निश्चित आहे की ही सगळी परिस्थिती जी आहे ही लक्ष घालण्यासारखी आहे चिंता करण्यासारखी आहे आणि म्हणून मुंबई असेल किंवा महानगर असतील या सगळीकडे आपण या संदर्भातलं मिशन मोडवर काम सुरू केलेलं आहे आणि एक प्रकारचे छुप युद्ध देखील आहे आपल्याला कल्पना आहे की पाकिस्तान सारखे आपले शत्रू राष्ट्र हे आपल्याशी ज्यावेळेस योग्य प्रकारे लढू शकत नाही ती शक्ती नाही त्यावेळी आपल्या नवीन पिढीला बर्बाद करण्याचं काम देखील मोठ्या प्रमाणात केलं जातं पंजाबमध्ये आपण ते आहे ते लोण आपल्यापर्यंत येऊ नये या दृष्टीनं सरकार निश्चितपणे कारवाई करेल आणि या संदर्भात इफेक्टिव्ह स्टेप्स घेणं आम्ही सुरू केलेलं ड्रग्सच्या संदर्भातला मेजर चॅलेंज असं आहे की क्वांटिटी कमी असते आणि त्याचा त्याची किंमत जास्त असते त्यामुळे अगदी छोट्याश्या कंटेनरमध्ये म्हणजे छोट्याशा एखाद्या दे बॉक्समध्ये दे देखील एखाद्या दे दे मोटरसायकलमध्ये दे देखील त्याचं ट्रान्सपोर्टेशन हे होतं आणि म्हणूनच याच्यावर टू प्रोंज अप्रोच आपला आहे की क्वांटिटी मोठी येते आणि मग ती डिस्ट्रीब्यूट होते ती येणारी क्वांटिटी कशी पहिल्यांदा थांबवता येईल हा एक महत्वाचा आपला प्रयत्न आहे आणि त्यासोबत मग हे जे पेडलर्स असतात किंवा अशा प्रकारचं काम करणारे असतात यांच्यावर कारवाई कशी करायची तोही आपला एक विषय आता मध्यंतरीच्या काळामध्ये एका इंटेलिजन्सच्या आधारावर आपण धारावीमध्ये कारवाई केली आणि त्या कारवाईमध्ये केवळ पेडलर नाही तर त्याची कंप्लीट चेन आपण शोधून काढली त्यामुळे यातलं महत्वाचं आहे की पेडलर हा सापडून फायदा होत नाही जोपर्यंत कम्प्लीट चेन त्याची आपल्याला सापडत नाही की माल येतो कुठ नाही तोपर्यंत त्याचा फायदा होत नाही आणि म्हणून त्याच्या आणि नॉर्मली पोलिसांची पद्धत काय असते की पेडलर सापडला की त्याच्यावर गुन्हा दाखल करून आणि मग त्याच्यावर आपण ते चार्जशीट दाखल केली की आपलं काम संपलं असं आपण समजतो पण आता आपण पोलिसांना सूचना दिल्या की नुसत्या पेडलरला पकडून चालणार नाही तर त्याची पूर्ण चेन शोधून काढा त्यांनी कोणाकडनं आणलं त्यांनी कोणाकडनं घेतलं जोपर्यंत शेवटच्या सोर्स पर्यंत आपण पोहोचत नाही तोपर्यंत शांत बसू नका अशा प्रकारच्या सूचना भातकळकर साहेब आपण निश्चितपणे त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि यापुढे जे काही जाणीव जागृतीचे कार्यक्रम पोलीस स्टेशन मध्ये होतील त्यांना सूचना देण्यात येतील की स्थानिक लोकप्रतिनिधींना देखील आपण त्यात इन्वॉल्व्ह करून घ्या कारण लोकप्रतिनिधी इन्वॉल्व्ह झाले तर त्या कार्यक्रमांची व्यापकता देखील आपल्याला वाढवता येईल आपलं जे अँटी नार्कोटिक्स ब्युरो आहे त्या ब्युरोला देखील अधिक डिसेंट्रलाइज दे करायचा आमचा विचार आहे कारण आपलं एकमेव राज्य असं आहे की ज्या राज्यामध्ये आपण स्वतंत्रपणे नार्कोटिक्स ब्युरो नार्कोटिक्स आपले डिपार्टमेंट चालवतो बाकी ठिकाणी सेंट्रलचं से जे एन मोठ्या प्रमाणात कारवाई करतं त्यामुळे याला अधिक स्ट्रेंथन करून हे जेवढं डिसेंट्रलाइज करता येईल अगदी पोलीस स्टेशन लेवलला जरी आपल्याला नेता आलं तरी देखील त्याचा विचार आपल्याला करावा लागेल त्यामुळे निश्चित असा कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात येईल उक्टा पार्लर तर सगळीकडचं तातडीने बंद होणं हे अध्यक्ष महोदय गरजेचं आहे या संबंधामध्ये कुठल्या प्रकारची उपाययोजना कराव हा माझा प्रश्न अध्यक्ष महोदय निश्चितपणे जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे ठाणे पोलिसांना त्या सूचना देण्यात येतील हुक्का पार्लरवर आपण मागच्या काळात रेग्युलेट केलेला आहे बंदी पण टाकलेली आहे तरी देखील जर कुठे इलिगली अशा प्रकारचं काम होत असेल तर त्याच्यावर कडक ही केली जाईल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर तयार करण्याची आवश्यकता हो आहे सन्मान्य योगेश सागर यांची सूचना चांगली आहे निश्चितपणे त्याची व्यवहारता मी पडताळून पाहू आणि त्या संदर्भात पुढची कारवाई कशी करता येईल त्याच्याकडे बघितलं जाईल